आपण सर्वजण आज खरं तर मोठा योगायोग आहे. भगवान महावीर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. मी खरं तर गुरु आनंद यूथ ग्रुप जे आहे त्याचे मनापासून खूप खूप आभार मानतो की त्यांनी इथं बघा जे ताणलेले लोक आहेत त्यांच्यासाठी पाणी आणि ज्यूसची सोय केलेली आहेत. भुकेलेला ढोकळा वगैरे सगळे अरेंजमेंट केलेले आहे. म्हणजे जो माणूस इथं अभिवादन करायला बाबासाहेबांना अभिवादन करायला येतो तो थकलेला आहे. ऊन प्रचंड प्रमाणात आहे. तर इथं आल्यानंतर त्यांना एक शांत व्हावं, त्यांची तहान भागावी म्हणून त्यांनी ही सोय केलेली आहे. तर त्यांचं प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळातर्फे शतशः आभार मानतो. ओजस साकला असतील, छाजेड साहेब असतील, आमचे शहा काका आहेत, यश छाजेड आहे, बबलू लुनी आहेत, असे अनेक यूथ एकत्र करून त्यांनी हा प्रोग्राम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे. तर त्यांचं प्रथमतः शतशः आभार. आणि खरं तर आज इतका आनंद झाला की आत्ताच भगवान महावीरांची रॅली इथून गेलेली आहे. ती रॅली गेल्यानंतर सगळे ज्यावेळेस इथं पोहोचली त्यावेळेस सगळा महिला मंडळ हे आतमध्ये इतना लेझिम खेळत होते. म्हणजे इतका वेगळाच अनुभव आज आला की अनेक तरुणी ज्या आहेत त्या भगवान महावीरांचा जो झेंडा आहे त्या घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर फोटो काढत होत्या. म्हणजे कुतूहल, आपण म्हणतो ना की जाती अंताची चळवळ कुठून सुरू झाली आहे तर आता ती दिसायला लागलेली आहे की जाती अंताची चळवळ सुरू झालेली आहेत आणि आपण सर्वजण एक आहोत हा संदेश जैन समाजानी गुजराती समाजानी सगळ्यांना सामावून घेऊन दिलेला आहे. तर त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. अशीच एकजुटीने आपण इथून पुढचे कार्यक्रम पण भगवान महावीरांची जयंती असू द्या. म्हणजे आता असं वाटायला लागलेलं आहे की भगवान महावीर फक्त जैन आणि गुजरात समाजाचे नाही आहेत, डॉक्टर बाबासाहेब फक्त बौद्ध दलित किंवा मागासवर्गीय समाजाचे नाही आहेत, छत्रपती समाज छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त कोणत्या एका समाजाचे नाही आहेत, तर ते अखंड भारताचे अखंड देशाचे आहेत. असा कुठेतरी मेसेज आता जायला लागलेला आहे आणि याचा खूप खूप आनंद होतो आहे. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, महावीर जयंती असेल, भगवान महावीर जयंती असेल आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असेल, या सर्व जयंती निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असाच बलशाली भारत आपण मिळून घडूया अशी शुभकामना देतो आहे. जय भीम, जय शिवराय, जय महावीर, जय ज्योतिबा. आज जुन्नर शहरामध्ये त्रिवेणी संगमाचा योग आलेला आहे. आज महामानव परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवलेलं आहे अशी महान व्यक्ती, त्याचप्रमाणे ज्यांनी अहिंसेचा संदेश संपूर्ण जगाला दिले त्यांची 26वी जन्मकल्याणक तिथी, भगवान महावीर यांनी हा जो जगाला संदेश दिला जीवो और जिने दो त्यांची आज जयंती, त्याचनंतर आज महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांनी स्त्री शिक्षणाची मोठी चळवळ उभी केली, असे हे तीन महामानव आज एकाच दिवशी आज यांची जयंती आली आणि तो साजरी करण्याचा योग आज आमच्या जुन्नरवासियांना आला. आज इथं कोण जैन आहे, कोण परक आहे, कोण कोणत्या जातीचं आहे, कोण माळी आहे, कोण आणखीन हे आहे याचा कोणीही कसलाही विचार केला नाही. सगळेजण आम्ही आज एकत्र आहोत. जुन्नर शहरामध्ये काल पोलीस स्टेशनला शांतता कमिटीची मीटिंग झाली आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला शांतता राखायचं आवाहन केलं होतं. आज आम्ही पोलीस स्टेशनलाही सांगू इच्छितो की जुन्नर शहरातले नागरिक हे इतके सुज्ञ आहेत की शांतता ही त्यांच्या मनामनात ऋणाऋणात भरलेली आहे आणि त्याचं आज प्रत्युत्तर आज आपल्याला दिसलं. आज आपल्या जैन आनंद ग्रुप जो आहे त्यांनी आज जो इथं ब्रेकफास्टचा कार्यक्रम केला त्यामुळं आज एक वेगळीच संकल्पना आज जुन्नर शहरामध्ये चालू झाली. त्याचप्रमाणे आमचे महिला मंडळाने जे लेझिमचे डाव आज इथं दाखवले त्यामुळं त्यांनी जे आमच्या पालखीचं स्वागत केलं त्यांचेही आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे जिजाऊ माता जो ग्रुप आहे महिलांचा अलकाताईंचा वगैरे त्यांचे जे आहेत त्यांचे पण आम्ही आभारी आहेत की त्यांनी आमचं स्वागत करून आम्हाला शुभेच्छा दिल्या. असा आजचा अलौकिक असा क्षण आज आम्ही साजरा करत असताना काहीतरी आपण लोकांचं देणं लागतो. या माध्यमातून आज आम्ही शांती सदनमध्ये आनंद ऋषीजी ब्लड बँकेतर्फे रक्तदानाचा कार्यक्रमसुद्धा तिथं आयोजित केलेला आहे. त्याच्यातही भरपूर लोकांनी सहभाग घ्यावा असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. आपण सगळ्यांनी जी एकजूट दाखवली, आपण सगळेजण एकत्र आलो आणि आज जो हा त्रिवेणी संगम घडून आज जो आपण आनंद साजरा केला असाच भविष्यात आम्ही सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन हा सण आम्ही साजरा करू. त्याचप्रमाणे रमजानच्या आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विघ्न टाईमच्या विघ्न टाईप्सला धन्यवाद. इथं तुम्ही टेलिकास्ट घ्यायला आले.
आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे। म्हणजे आपण असंही एका वाक्यात त्यांना सांगू शकतो की हा त्रिवेणी संगम म्हणजे भगवान महावीर जयंती व डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले जयंती ह्या तिन्ही जयंत्या एका दिवशी येणं म्हणजे याच्या मागील इतिहास मला माहीत नाही, पण माझ्या आयुष्यातला हा पहिला आनंदाचा क्षण आहे आणि हा कायम राहणार, कारण की असा योग परत येईल का नाही येईल हा ह्याची गॅरंटी नाही। म्हणून हा ह्या क्षणाची आम्हाला पुरेपूर सेवा करण्याचा उपभोग आम्ही आमच्या सर्वांच्या मनात आलेला आहे। आणि त्याच निमित्तानं गुरु आनंद युथ ग्रुपतर्फे गुरु आनंद युथ ग्रुप जैन समाजातला एक युथ ग्रुप असून सगळ्यांच्या इच्छेनुसार इथं नाश्त्याची ज्यूसची व पाण्याची सोय करण्यात आली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जागा ही आम्हाला स्टॉल लावायला जागा देणाऱ्या आमच्या आशात अलकाताई फुलपगार यांना मनापासून लाख लाख धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथं स्टॉल लावणं म्हणजे आमचं भाग्य उजळलं आहे। इथं येणाऱ्या सर्व आंबेडकर भक्त महावीर भक्त महात्मा फुले भक्त ह्या तिघांना आम्हाला अन्नदान जलदान करण्याचा भाव आम्हाला मिळाला आहे, त्यामुळं आम्ही सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि असंच ह्यापुढं सर्वांनी एकजूट राहूया, येणारे सण एकजुटीने पूर्ण शक्तीने आपण साजरा करूया, असंच माझ्या सर्व नागरिकांना आवाहन आहे। धन्यवाद।